हुदहुद चक्रीवादळ आता विशाखापट्टणम पासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी झाडे ही पडली उन्मळून वीज पुरवठा खंडित 8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। हुदहुद वादळाचा रेल्वे आणि विमान सेवेवर परिणाम 52 ट्रेन्स केल्या रद्द। आज प्रचाराचा शेवटचा रविवार, राज्यभरात प्रचार सभांना चढला जोर। मोदींच्या 5 सभा, राहुल गांधी ही राज्यात, उद्धव ठाकरेंचा कोकणात धूमशान, तर राज ठाकरेंचा मुंबई गाजवण्याचा प्रयत्न। शिवसेनेच्या बीकेसी मधल्या सभेत उद्धव ठाकरे आज करणार महत्त्वपूर्ण घोषणा। शिवसेनेनं केलं जाहीर, उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल उत्सुकता। राज्यात पैशांबरोबरच दारूचाही महापूर। सोलापुरात 2.25 लाखांची रोकड जप्त, नवी मुंबईत 2.5 लाख जप्त, पुण्यातून 50,000 रोख रक्कम आणि 10 दिवाळी गिफ्ट बॉक्स ताब्यात, तर परभणीमध्ये 3.25 लाखांहूनही अधिक किमतीची विदेशी दारू जप्त। मनसेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। नाशिकमध्ये रात्री 10 नंतर उशिरापर्यंत सभा सुरू असल्यानं गुन्हा केला दाखल। घरकुल घोटाळ्यातले शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर दोघांचाही तुरुंगातूनच प्रचार सुरू। जळगाव आणि जळगाव ग्रामीण विधानसभेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष। पाकची पुन्हा आगळी, काल रात्री मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा, भारतानंही दिलं चोख उत्तर। आणि आजपासून इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात। कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणार शानदार उद्घाटन सोहळा।